आम्ही एक ऑनलाईन फ्री कन्सल्टेशनचं ॲप तयार केलेलं आहे. त्या ॲपचं नाव आहे स्वराज्य आयुर्वेदिक ॲप. स्वराज्य आयुर्वेदिक ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. हे एक फ्री ॲप आहे. फ्री ॲप हे तुम्ही फ्रीमध्ये माझ्याशी केव्हाही कुठेही तुमचे प्रश्न विचारू शकता. तुमच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न असतील, आजाराशी निगडीत, औषधाशी निगडीत, आयुर्वेद, ॲलोपॅथी, कोणत्याही हेल्थची समस्यांशी निगडीत जर कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही कधीही तुम्ही मला विचारू शकता. तर लगेच जाऊन डाउनलोड करा. नमस्कार, तुम्ही बघताय आमचे फॅमिली डॉक्टर मराठी चॅनल. मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर महाडिक. आपण खूप वर्षापासून इंडियन स्टाईल टॉयलेटचं टॉयलेट करण्यासाठी इंडियन स्टाईल टॉयलेटचा वापर करतो, म्हणजे भारतीय बैठक. पण आता अलीकडच्या काही वर्षापासून वेस्टर्न टॉयलेट खूप फेमस व्हायला लागलेलं आहे. वेस्टर्न टॉयलेट म्हणजे कमोड, त्याला आपण कमोडसुद्धा म्हणतो. तर खूप लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की कोणतं आपल्यासाठी चांगलं आहे, वेस्टर्न टॉयलेट चांगलं आहे का इंडियन टॉयलेट चांगलं आहे, आपल्यासाठी कोणतं बेस्ट आहे का, आणि आपण इंडियन टॉयलेटवरून कमोडवरून शिफ्ट व्हावं का, असं खूप जणांच्या डोक्यात असतं. तर ह्या प्रश्नाचंच आज आपण उत्तर बघणार आहे. तर ह्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की वेस्टर्न टॉयलेट म्हणजे कमोड ह्याचं कोणकोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, कोणकोणत्या वाईट गोष्टी आहेत, तसंच इंडियन टॉयलेटच्या कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, कोणत्या वाईट गोष्टी आहेत, कोणतं टॉयलेट कोणासाठी चांगलं आहे हे बघितलं पाहिजे. तर चला व्हिडिओ चालू करूया. आता आपण इंडियन टॉयलेटचे प्लस पॉईंट बघूया, त्यामध्ये काय चांगलं आहे. तर इंडियन टॉयलेट हे कमी खर्चामध्ये होतं, त्याचा खर्च कमी असतो, त्यामुळे बांधायला सुद्धा त्याचा खर्च कमी येतो. आणि आपण वर्षानुवर्ष इंडियन टॉयलेट पद्धतीचा वापर केल्यामुळे ते आपल्याला सवय झालेली आहे. आणि कोणत्याही गोष्टीची जर आपल्याला सवय झाली तर ती आपल्याला चांगली वाटते, बरोबर. त्याच्याबरोबर तिसरा प्लस पॉईंट काय आहे तर कॉन्स्टिपेशन. असं एका स्टडीमध्ये असं अनुभवलंय की जे इंडियन स्टाईल टॉयलेटचा वापर करतात त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशनचं प्रमाण कमी असतं. कॉन्स्टिपेशनचं प्रमाण म्हणजे मलावृत, म्हणजे शौचाला साप न होणे, ह्याचं प्रमाण कमी असतं. कसं असतं, ज्या वेळेला आपण बैठक व्यवस्थेवर बसतो म्हणजे टॉयलेट करताना बसतो इंडियन स्टाईलमध्ये, त्यावेळेला पोटावर दाब पडतो. पोटावर दाब पडल्यामुळं, पचन संस्थेवर दाब पडल्यामुळं शौचाला साप व्यवस्थित होतं. एका स्टडीमध्ये असं जाणवलंय की नॉर्मली इंडियन स्टाईल टॉयलेट वापरणाऱ्यांच्यामध्ये साधारणतः 3 ते 5 मिनिटात पूर्णतः शौचाला साप होतं, त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा कोणताही म्हणजे कॉन्स्टिपेशन होत नाही. आणि तुम्हाला माहितच आहे की कोणत्या पण आजाराची मूळ जर असेल तर ते कशात असतं, तर ते कॉन्स्टिपेशनमध्ये असतं. म्हणजे इंडियन स्टाईल टॉयलेट आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. आता आपण इंडियन टॉयलेटचे मायनस पॉईंट्स बघूया, त्याचं ड्रॉबॅक काय काय आहेत. इंडियन टॉयलेटचा सगळ्यात मोठा आणि एकमेव ड्रॉबॅक आहे की तो गुडघ्याचा जर पेशंट असेल, गुडघदुखी, गुडघं सुजत असतील, कंबर दुखत असेल, ओव्हरवेट, वजन जास्त असेल, किंवा एजेड पर्सन, म्हातारी माणसं असतील, त्यांना बसता उठता प्रॉब्लेम येतो. इंडियन स्टाईल टॉयलेटमध्ये बसताना आणि उठताना अशा माणसांना खूप प्रॉब्लेम येतो आणि त्यांना ते त्यांचा जो आजार असतो तो वाढतो. आता आपण कमोड यांनी म्हणजे वेस्टर्न टॉयलेट ह्याचं प्लस पॉईंट बघूया. प्लस पॉईंट काय आहे, चांगल्या गोष्टी काय आहेत, तर ज्या इंडियन टॉयलेटच्या ड्रॉबॅक आहेत हे ह्याच्या कमोडच्या चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे कसं, तर एखाद्याला जर गुडघा दुखत असेल, गुडघा सुजला असेल, कंबर दुखत असेल, वजन जास्त असेल, ओव्हरवेट असेल, वयसुद्धा जास्त असेल, जर खूप वय असेल तर अशा पेशंटला काय होतं, तर बसायला उठायला प्रॉब्लेम होतो वेस्टर्न इंडियनमध्ये. आणि वेस्टर्नमध्ये कसं होतं, कमोडवाल्यांना काही प्रॉब्लेम येत नाही बसताना उठताना, कारण ते सिटिंग पोझिशन प्रॉपर असते आणि उठताना सुद्धा काही त्रास होत नाही आणि त्यांचे जे आजार असतात गुडघदुखीचे हे सुद्धा वाढत नाहीत. आता आपण कमोडचे ड्रॉबॅक बघूया, कमोडचे मायनस पॉईंट काय काय बघूया. तर कमोडचा मायनस पॉईंट म्हणजे त्याची किंमत. कमोड हे महाग जातं, 7-8 हजार 10 हजारपर्यंत कमोड बसतं, त्यामुळे ते इन्स्टॉलेशनची प्रोसेस सुद्धा आणि कॉस्ट सुद्धा त्याची जास्त जाते. आणि दुसरा ड्रॉबॅक काय आहे, तर कॉन्स्टिपेशन. एका स्टडीमध्ये असं आढळून आले की कमोड ज्यांना जे वापर करतात त्यांना कॉन्स्टिपेशनची समस्या जाणवते, म्हणजे मलावृत, शौचाला साप व्यवस्थित होत नाही. असं का होतं, तर पहिली गोष्ट म्हणजे त्याची आसन व्यवस्था. कमोडमध्ये आसन व्यवस्थेवर बसल्यानंतर टॉयलेट व्हायला पोटावर दाब पडत नाही, पचन संस्थेवर दाब पडत नाही, त्यामुळं टॉयलेट व्हायला वेळ लागतो. तो साधारणतः किती असतो, साधारणतः कमोडमध्ये टॉयलेट होण्यासाठी, शौचाला साप होण्यासाठी 7 ते 8 मिनिटाचा वेळ लागतो. हा जास्त आहे, इंडियन टॉयलेटपेक्षा जास्त आहे. ह्यामुळं मलावृत होतो. आणि कॉन्स्टिपेशन, तुम्हाला माहितच आहे की कॉन्स्टिपेशन जर होत असेल माणसांना, तर कोणतंही हे सगळ्या आजाराचं मूळ आहे आणि त्यामुळे दुसरे कोणते पण आजार होऊ शकतात. कमोडची जी असते, कमोडची जी सीट असते त्यावर आपण बसतो,
त्याचं कसं असतं, त्याचा आणि आपल्या त्वचेचा जास्त संपर्क येतो. कारण इंडियन टॉयलेटमध्ये त्वचेचा डायरेक्ट संपर्क येत नाही, पण कमोडमध्ये त्वचेचा आणि टॉयलेट सीटचा डायरेक्ट संपर्क येतो. आणि तुम्हाला माहितच आहे की टॉयलेट सीटमध्ये हजारो करोडो लाखो बॅक्टेरिया असतात. त्या आपल्या संपर्कात आल्यानंतर जी आय ट्रॅकशी संबंधित म्हणजे पोटाशी संबंधित विकार, जेनायटल संबंधित विकार म्हणजे गुप्तरोग वगैरे म्हणा, किंवा त्वचेशी संबंधित विकार किंवा सेल्युलायटिस असं जे काय असतील, तर ते इन्फेक्शन असेल तर ते होऊ शकतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर कमोड वापरणं हे आपल्या आरोग्यासाठी कॉन्स्टिपेशनमुळं किंवा इन्फेक्शनमुळं हे इतकंसं तितकंसं चांगलं नाही. तर आता आपण फायनल बघूया, फायनल कन्क्लुजन काय. तर सगळ्यात म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेलच की इंडियन टॉयलेट चांगलं की कमोड चांगलं. तर फायनल आन्सर आहे की इंडियन टॉयलेट आपल्यासाठी चांगलं, आपल्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे त्यांना कॉन्स्टिपेशनचा पण त्रास होत नाही, आरोग्य व्यवस्थित राहतं, सगळ्याच गोष्टीत चांगलं आहे. म्हणजे नॉर्मली सगळ्यांनी इंडियन टॉयलेट वापरलं पाहिजे. पण आता असं नाही की कमोड सुद्धा आपण वापरलंच न पाहिजे. कमोडच्या सुद्धा काय काय चांगल्या गोष्टी आहेत. कमोड ही कोणी वापरलं पाहिजे, तर कमोड वापरलं पाहिजे जे आपण समजा गुडघेदुखीवाले पेशंट असतील, ओव्हरवेट पेशंट असतील, वजन जास्त असेल, कंबर दुखत असेल, किंवा वय खूप झालं असेल, म्हातारी माणसं असतील, तर ह्यांनी कमोडच वापरलं पाहिजे. कारण त्यांना उठता बसताना त्रास होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मला वाटते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडलं तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.